हॅलो एवरीवन लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं अरेथमॅटिक प्रोग्रेशनचा फर्स्ट पार्ट आता याच्यामध्ये आपण त्याचं सेकंड पार्टमध्ये आपण बघतोय की सम ऑफ फर्स्ट एन नंबर्स जर विचारले असतील तर त्याला कसं सॉल्व्ह करायचं आता सम ऑफ फर्स्ट एन नंबर्स म्हणजे काय किंवा फर्स्ट एन टर्म्स म्हणजे काय तर एखादा ए पी दिलेला असेल आणि त्याच्या एन्थ व्हॅल्यूपर्यंतची टोटल त्याचे समेशन किती येतं हे आपल्याला काढायचं असतं त्याच्यासाठी दोन फॉर्म्युले यूज होतात एस एन दॅट इज समेशन ऑफ एन्थ नंबर इज इक्वल टू एन बाय टू टू ए प्लस एन मायनस वन डी आणि दुसरा एक फॉर्म्युला आहे त्याच्यासाठी एस एन इज इक्वल टू एन बाय टू टी वन प्लस टी एन आता इथे आपण दोन्ही फॉर्म्युलाने एक एक एक्झाम्पल एक घेऊन बघणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट पार्ट बघू त्याचा फाईंड द सम ऑफ द फर्स्ट टेन टर्म्स ऑफ द पी आता इथे फर्स्ट टेन टर्म्स आपण काय फिजिकली प्रत्येक ॲड नाही करणार आहोत त्याच्यामुळे इथे एन इज इक्वल टू टेन मग इथे फर्स्ट टेन टर्म्सची ॲडिशन पाहिजे म्हणून आपण हा एस एनचा फॉर्म्युला इथं यूज करणार आहोत ए पी दिलेला असतो आपल्याला वन थ्री फाईव्ह सेवन डॅश डॅश हा आपला ए पी आहे आता इथे जर आपण बघितलं फर्स्ट टर्म ए इज इक्वल टू वन टी वन इज इक्वल टू ए इज इक्वल टू वन त्याच्यानंतर डी आपल्याला इथे काढून घ्यावं लागेल थ्री मायनस वन आपण टी टू मायनस टी वन केला तर टी टू इज थ्री टी वन इज वन थ्री मायनस वन इज टू सो डी इज टू अँड एन इज टेन कारण एन्थ टर्मपर्यंत म्हणजे टेन्थ टर्मपर्यंत त्यांनी दिलेलं आहे म्हणून आपण एन इज इक्वल टू टेन घेतलं आता इथे एक लक्षात घ्यायचं की त्यांनी इथे ए पी आहे हे दिलेलं आहे त्याच्यामुळे आपण व्हेरीफाय करण्यापुरतं फक्त एकदाच टी टू मायनस टी वन करणार ते तीन वेळा चार वेळा आपण मागच्या व्हिडिओमध्ये जसं घेतलं व्हेरीफाय करायला त्याची गरज नाही ते आपण चार वेळा केव्हा करून दाखवतो जेव्हा आपल्याला व्हेरीफाय करायचं असतं की ते पी आहे किंवा आयडेंटिफाय करायचं असतं की ते पी आहे पण आता इथे हे पी आहे अरेथमॅटिक प्रोग्रेशन आहे हे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे म्हणून आपण फक्त एक टर्म त्यांना करून दाखवणार तशी आणि डी इज इक्वल टू टू हे इकडे प्रूव्ह करणार आता आता आपण फॉर्म्युला यूज करणार एस एन इज इक्वल टू एन बाय टू टू ए प्लस एन मायनस वन डी सो एन आपला टेन आहे म्हणून एस टेन इज इक्वल टू टेन बाय टू टू इंटू ए आहे म्हणून ए इज ए, ए इज वन सो टू इंटू वन इथे आपण घेतला प्लस एन मायनस वन इज टेन मायनस वन इंटू डी इज टू सो टू इंटू वन प्लस टेन मायनस वन इंटू टू एस टेन इज इक्वल टू टेन अपॉइंट टू इज फाईव्ह टू इंटू वन हा टू जसा जर तसा घेतला प्लस टेन मायनस वन इज नाईन इंटू टू ह एस टेन इज इक्वल टू फाईव्ह नाईन इंटू टू आला एटीन सो टू प्लस एटीन एस टेन इज इक्वल टू फाईव्ह इंटू ट्वेंटी सो आर एस एस एन और एस टेन इज हंड्रेड म्हणजे त्या एपीची टेन्थ टर्म आली हंड्रेड इथे आपण फर्स्ट मेथडने हे सॉल्व्ह केलं तर याच्या पुढचं आपण एक्झाम्पल बघू ते कॉम्प्लेक्स आहे म्हणजे त्याच्यात फर्स्ट पार्टमधला जो आपला फॉर्म्युला होता तोही यूज करायचा आहे आणि हे दोन सुद्धा आपण यूज करून बघणार आहोत त्याच्यामध्ये सेकंड एक्झाम्पल जे आपण घेतोय ते आहे की फाइंड द सम ऑफ ऑल ऑड नंबर्स फ्रॉम वन टू वन फिफ्टी आता इथे आपल्याला सगळ्यात पहिले काय बघावं लागेल की वन टू वन फिफ्टीमध्ये ऑड नंबर्स किती आहेत यासाठी आपल्याला आपण फर्स्ट पार्टमध्ये जो फॉर्म्युला केला होता लर्न तो यूज करावा लागेल सो so, ऑड नंबर्स फ्रॉम वन टू वन फिफ्टी आर आपण एक जनरल ए पी इथे अरेंज केली वन थ्री फायव्ह सेवन नाईन डॅश 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 अप टू वन फोर्टी नाईन कारण आपल्याला वन फिफ्टी तर इवन आहे आणि वन फिफ्टी फिफ्टीच्या आतले आपल्याला ऑड नंबर्स हवेत सो वनने स्टार्ट होतील आणि वन फॉर्टी नाईनपर्यंत जातील आता इथे आपण डी जर बघितलं तर टी टू मायनस टी वन केलं तर थ्री मायनस वन इज टू सो डी इज टू आता हे ए पी आहे हे तर क्लिअर आहे सो नाव ए इज वन अँड डी इज टू आता आपण काय करणार फर्स्टली फाइंड आउट द ऑड नंबर्स इन वन टू वन फिफ्टी वन टू वन फिफ्टीमध्ये किती ऑड नंबर्स आहेत ते आपल्याला काढावं लागेल यासाठी आपण हा फर्स्ट फॉर्म्युला यूज करणार जो आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस वन डी आता इथे आपण टी एन ही एन्थ टर्म म्हणजे आपण टेक्निकली ही लास्ट टर्म म्हणून घेत असतो सो लास्ट टर्म इज वन फोर्टी नाईन ते आपण आता बघितलं सो टी एन इज इक्वल टू वन फोर्टी नाईन ही व्हॅल्यू आपण फॉर्म्युलामध्ये पुट करणार आता आपण हे घेऊ शकतो की टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस वन डी जर असेल The 149 is equal to 1 plus n minus 1 2. Because d is 2, a is 1, and tn, upon 149 being the last term. So 149 is equal to 1 plus n minus 1 into 2. 149, अतः हाज़ो 1 ahe, plus ahe. Haa, ikade transpose zone 149 minus zala. So 149 minus 1 is equal to n minus 1 into 2. So 148, 149 minus 1 is 148 is equal to एन मायनस वन इन टू टू वन फोर्टी एट अपॉन टू कारण हा टू आता इथे जो मल्टिप्लाय करतो तो ट्रान्सपोर्ट झाला आणि डिवाईड केलं त्याने वन फोर्टी एट अपॉन टू इज इक्वल टू एन मायनस वन सो वन फोर्टी एट अपॉन टू इज सेव्हन्टी फोर सेव्हन्टी फोर इज इक्वल टू एन मायनस वन हा मायनस वन इकडे आला प्लस झाला सेव्हन्टी फोर प्लस वन इज इक्वल टू एन हेन्स एन इज इक्वल टू सेव्हन्टी फाईव्ह आता इथे एक लक्षात घ्या की एन इज इक्वल टू सेव्हन्टी फाईव्ह ही फक्त आपल्याला काय व्हॅल्यू मिळाली की वन टू वन फिफ्टी यांच्यामध्ये सेवन्टी फाईव्ह ऑड नंबर्स आहेत आता आपल्याला त्याचे समेशन दोन्ही फॉर्म्युलाने यूज करून बघायचं दोन्ही फॉर्म्युला यूज करून काढून बघायचं आहे सो मेथड वन जो आपण फर्स्ट फॉर्म्युला यूज केला त्याच्याने आपण करू नाऊ इन एन ए पी ए इज वन डी इज टू अँड एन इज सेवन्टी फाईव्ह जो आत्ता आपण फाइंड आऊट केला सो एस एन इज इक्वल टू एन बाय टू इन ब्रॅकेट टू ए प्लस एन मायनस वन डी हा फर्स्ट फॉर्म्युला आपण यूज करू एन इज सेवन्टी फाईव्ह सेवन्टी फाईव्ह अपॉन टू इज इक्वल टू टू प्लस एन मायनस वन आला सेव्हन्टी फाईव्ह मायनस वन म्हणून सेव्हन्टी फोर आपण इथे डायरेक्ट घेतला इन्टू टू डी इज टू सो एस सेव्हन्टी फाईव्ह इज इक्वल टू सेव्हन्टी फाईव्ह अपॉन टू इन ब्रॅकेट टू प्लस वन फोर्टी एट सेव्हन्टी फायव्ह इन झाला वन फोर्टी एट मग इथे टू प्लस वन फोर्टी एट सुद्धा आपण सॉल्व्ह करून घेऊ सो इथे येईल एस सेव्हन्टी फाईव्ह इज इक्वल टू सेव्हन्टी फाईव्ह अपॉन टू इन्टू वन फिफ्टी या टू ने आपण या वन फिफ्टीला डिवाईड करू टू वन जा टू टू इंटू सेव्हन्टी फाईव्ह इज वन फिफ्टी सो एस सेव्हन्टी फाईव्ह इज इक्वल टू सेव्हन्टी फाईव्ह इंटू सेवेंटी फाईव्ह हा एक सेव्हन्टी फाईव्ह इन टू याला टूने आपण डिवाईड केले तो आलेला सेव्हन्टी फाईव्ह सो एस एस सेवेंटी फाईव्ह इज इक्वल टू सेवेंटी फाईव्ह इंटू सेवेंटी फाईव्ह दॅट बिकम्स फाईव्ह सिक्स टू फाईव्ह ही फर्स्ट मेथडने किंवा फर्स्ट फॉर्म्युलाने आपण काढलेली सम झाली आता आपण हीच सेकंड फॉर्म्युलाने करून बघू आता इथे आपण मेथड टू टूने बघतो इथे टी वन इज इक्वल टू ए इज इक्वल टू वन फर्स्ट टर्म टी एन लास्ट टर्म आली वन फोर्टी नाईन अँड एन इज सेवेंटी फाईव्ह सो so सेकंड मेथड मेथडसाठी सुद्धा आपल्याला एनची व्हॅल्यू काढावीच लागते आता सेकंड फॉर्म्युला जो आहे Sn एन इज इक्वल टू एन बाय टू इन ब्रॅकेट टी Tn प्लस टी एन सो एस 75 फाईव्ह इज इक्वल टू एन बाय टू इज अगेन सेवन्टी 2 बाय टू इन ब्रॅकेट टी वन इज वन सो वन प्लस टी एन इज वन सो ती वन फोर्टी नाईनची आपण व्हॅल्यू घेतली सो एस 75 फाईव्ह इज इक्वल टू सेवन्टी फाय बाय टू इन टू वन फिफ्टी सो अगेन इट बिकम्स 75 फाईव्ह सो एस सेवन्टी फाईव्ह इज इक्वल टू फायव्ह सिक्स टू फाईव्ह इथे आपण दोन्ही मेथड्सने व्हेरीफाय केलं सिम्पल आहेत मेथडस याच्यातनं तुम्ही थ्री पॉईंट थ्रीपर्यंत सॉल्व करू शकता जर का डाउट्स असेल तर कमेंट करा व्हॉट्सअप करा थँक्यू